विभागाचा प्रमुख म्हणून काम केलं, उमेशांचा प्रमुख म्हणून काम केलं, हा प्रसिद्धी विभागाचा प्रमुख म्हणून काम केलं, प्रतिभाचा प्रमुख म्हणून काम केलं, वक्तृत्व स्पर्धेचा प्रतिभांत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यानंतर त्याच्याशिवाय मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी किंबहुना मी आमच्या जे प्राध्यापकांच्या संघटनेचा अध्यक्ष झालो, हे सगळे अहवाल मला मिळाले. मराठी विभागाचा मी 25 वर्ष प्रमुख होतो, तर त्या 25 वर्षांपैकी मला 11 वर्षांचे अहवाल मिळाले. ते 11 अहवाल त्या पुस्तकात प्रकाशित केले आणि त्याच्याशिवाय ती 250 पानं झाली. आणि त्याच्याशिवाय माझ्याकडे सर माझ्या संग्रही 250 वर्तमानपत्राची कात्रणे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, आपल्या NSS कॅम्पला आपला पुंगावला कॅम्प मी पुंगावला असताना ही आलं होतं बघा सर. आधुनिक ज्ञानेश्वर ही तारीख पण 18 जानेवारी 1990 अनंत दीक्षित चीफ गेस्ट ते म्हणाले की जो दिल्लीत कार्यक्रम झाला की नाही त्याच्यापेक्षा हा कार्यक्रम मला फार आवडला. तरी तेव्हापासूनचं माझ्याकडे असं आहे सर. आणि ही 250 न्यूज पेपर शंकरराव खरातांचं आहे ना? होय होय, ते शंकरराव खरात होते सर. हो, तिथे भैवडीचे साहित्य संमेलनाचा वृत्तांत आहे. तर हे सगळं असं अशी 250 हे बघा सर, आपलं विरंगुळा त्याच्यात तुमचं नाव पण आहे सर. होय होय, या बाकी नलगे सर आणि हा सर कार्यक्रम हस्तलिखित सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तयार केलं, प्रकाशन नलगे सरांच्या हस्ते झालं. तर ती पण बातमी माझ्याकडे होती. बरोबर, आणि ती बातमी पण ह्याच्यामध्ये अशी 250 न्यूज पेपर कटिंग मिळाले सर. त्याचं कारण असं की हे फॉर एक्झाम्पल की हा कार्यक्रम मी घेतला म्हणजे प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा, हा कार्यक्रम 3 महिने आम्ही काम करत असतो, 90 दिवस काम करत असतो. मग हे आणि मेंदूत तो 365 दिवस काय विचार, हे सगळं पूर्वतयारी करतो आपण, लेखन करतो, बातमी आपण स्वतः लिहितो आणि जुन्या कारखंडात वर्तमानपत्रांच्या कार्यालयात आम्ही जाऊन देत होतो. हे सगळे कष्ट आहेत, त्यामुळे मग त्या त्यावेळेला आलेली बातमी जपून ठेवलेली आहे. आता ही आदित्य आदित्यची बातमी आहे ते छोट्या असं सगळं.